वेल फ्रेंड्स वी विल बी डिस्कसिंग हिअर युजेस ऑफ कॅन कॅन चे वापर आपण आजच्या या लेक्चर लेक्चरमध्ये शिकणार आहोत कॅन हे एक सहाय्यकारी क्रियापद आहे त्यालाच आपण मॉडल ऑक्झिलरी वर्ब असं म्हणतो याचा वापर करत असताना आपण इनफॉर्मल मध्ये फॉर्मल आणि इनफॉर्मल दोन प्रकारचे यूज आहेत इनफॉर्मल मध्ये ज्या ठिकाणी मित्रांमध्ये किंवा फॅमिलीमध्ये कम्युनिकेशन असतं किंवा इंटरपर्सनल कम्युनिकेशन असतं त्या ठिकाणी आपण इनफॉर्मल यूज करत असतो ऑफिशियल किंवा अधिकाऱ्यांसोबतच्या मध्ये फॉर्मल यूज केला जातो आता कॅन हे शुअर आहे कुडपेक्षा कुड हा कॅनचा पास्ट टेन्स आहे किंवा पास्ट मधलं फॉर्म आहे आणि शुअर कशामुळे तर लेट्स एखादं उदाहरण आपण एक पाहूयात की एखादी वस्तू आपल्याला मित्राकडून पाहिजे आणि ती आपल्याला खूप गरजेची तर आपण त्याला कॅन आय गेट इट म्हणतो आणि जर आपल्याला शक्यता गरज नसेल तर कुड आय गेट इट असं ते होऊ शकेल का या अर्थाने त्याच्यानंतर निगेटिव्ह शॉर्ट फॉर्म आहे कांट हा कॅनचा आणि त्याचं शॉर्ट फॉर्म म्हणजे कॅनॉटचा निगेटिव्ह शॉर्ट फॉर्म कांट येतो आपण बघूयात त्याचे फंक्शन्स काही उदाहरणं बघूयात आपण या ठिकाणी अॅबिलिटी म्हणजे शक्यता एखाद्या गोष्टीची अॅबिलिटी दाखवण्यासाठी कॅनचा वापर केला जातो कसा माय सिस्टर कॅन कुक स्वयंपाक करण्याची पात्रता किंवा अॅबिलिटी सांगितलेली या ठिकाणी त्याच्यानंतर परमिशन एखाद्या व्यक्तीकडून परमिशन घ्यायची असेल तर आपण आणि किंवा द्यायची असेल तर सुद्धा यू कॅन यूज द डिक्शनरी तुम्ही डिक्शनरी यूज करू शकता किंवा कॅन आय यूज द डिक्शनरी और मे आय यूज द मे आय हे परमिशन झालं कॅन आय युज द डिक्शनरी परमिशन मागू शकतो आपण आपल्या फेलो फ्रेंड्सला आणि दुसऱ्याला जेव्हा परमिशन द्यायची की यू कॅन युज द डिक्शनरी किंवा यू कॅन युज द बॉल पेन अशा पद्धतीने आपण कॅनचा परमिशन साठी युज करू शकतो फ्युचर म्हणजे भविष्यातली शक्यता पॉसिबिलिटी फ्युचर पॉसिबिलिटीसाठी कशा पद्धतीने वापर होतो बघा एक्झाम्पल आहे शी कॅन सिक्युअर अ व्हेरी गुड स्कोर आता या ठिकाणी भविष्यातली पॉसिबिलिटी वर्तवलेली शी कॅन सिक्युअर अ व्हेरी गुड स्कोअर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की कॅनच्या या वापरामुळे आपल्याला टेन्सचं सुद्धा हेजिटेशन येत नाही आणि आपलं कम्युनिकेशन स्मूथ होण्यासाठी ही बारा जे मॉडेल्स आहेत ती आपण एक एक या पद्धतीनं डिस्कस करणार आहोत त्याच्यानंतर पुढे आहे रिक्वेस्ट आता एखाद्या व्यक्तीला विनंती करायची त्या केसमध्ये कॅन यू हेल्प मी फाइंड माय की माझी चावी शोधण्यासाठी मदत करशील अशा अर्थाने त्याच्यानंतर पुढे एखाद्या व्यक्तीला ऑफर ऑफर म्हणजे आपण नाही का म्हणत की आपण ऑफर करतो किंवा संधी देण्याचा प्रयत्न करतो लेट से कशा पद्धतीनं आय कॅन टेल यू हाऊ टू रिच देअर मी तुला तिकडे कसं जायचं ही गोष्ट आपण ऑफर करतोय एखाद्या व्यक्तीला किंवा अनोळखी व्यक्तीला किंवा मित्राला suggestion. देन सजेशन सजेशन देण्यासुद्धा साठी सुद्धा कॅनचा वापर केला जातो बघा कशा पद्धतीने केला जातो यू कॅन बाय अ हाऊस इन्स्टेड ऑफ हायरिंग तुम्ही भाड्याने घेण्यापेक्षा विकतच घ्या अशा पद्धतीनं सजेशन देताना सुद्धा कॅनचा वापर केला जातो तर या वेगवेगळ्या मध्ये कॅनचा वापर केला जातो कीप इन माइंड मेक अ प्रॅक्टिस इट ऑल याची प्रॅक्टिस केल्यामुळे आपल्याला डेफिनेट फायदा होणार आहे अँड देन सबस्क्राईब फॉर आर चॅनल दॅट्स इट थँक्यू